विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एन टी एस सी 10वी मॅट या पेपरमधील पहिला चॅप्टर नंबर्स, यामध्ये सिरीज आणि ॲनॅलॉजी म्हणजेच संख्यामालिका आणि सहसंबंध याबद्दल माहिती पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट एन टी एस सी 10th मॅट व्हिडिओ नंबर 1st नंबर्स सिरीज अँड ॲनॅलॉजी. सो लेट स्टार्ट द कन्सेप्ट ऑफ नंबर्स. हिअर द फर्स्ट टॉपिक ऑफ मॅट नंबर्स, अँड इन नंबर्स टू कन्सेप्ट वी हॅव लर्न सिरीज अँड ॲनॉलॉजी. तर संख्या किंवा संख्यावरील प्रश्नामध्ये संख्या मालिका अँड सहसंबंध म्हणजेच नंबर या घटकावर सिरीज अँड ॲनॉलॉजी यामध्ये संख्या मालिका आणि सहसंबंध या घटकावरील महत्वाचे प्रश्न, परीक्षेत आलेले प्रश्न, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो इन दिस व्हिडिओ वी हॅव लर्न द सिरीज अँड ॲनॉलॉजी अँड द प्रॉब्लेम्स फ्रॉम एक्झाम्स. सो लेट स्टार्ट द कन्सेप्ट ऑफ नंबर्स. फॉर लर्निंग नंबर्स वी हॅव टू नो द टाइप्स ऑफ नंबर मीन्स तर तुम्हाला संख्यांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या, इव्हन नंबर, समसंख्या, ऑड नंबर, कंपोजिट नंबर, प्राइम नंबर, को प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर, देन स्क्वेअर नंबर, क्यूब नंबर, ट्रायंग्युलर नंबर. म्हणजेच यामध्ये नैसर्गिक संख्या, इव्हन नंबर म्हणजे समसंख्या, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या, कॉम्पोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या, प्राइम नंबर म्हणजेच मूळ संख्या, को प्राइम नंबर म्हणजे सहमूळ संख्या, ट्विन प्राइम नंबर म्हणजेच जोडमूळ संख्या, स्क्वेअर नंबर म्हणजे वर्गसंख्या, क्यूब घनसंख्या आणि ट्रायंग्युलर नंबर्स म्हणजेच त्रिकोणी संख्या. या सर्व संख्यांची माहिती असली पाहिजे तरच तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. सो लेट स्टार्ट विच टाइप क्वेश्चन आस्क इन एक्झाम इन सिरीज. फॉर सिरीज देर आर सो मेनी सिरीज म्हणजे संख्यामालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यामालिका असतात. त्यामध्ये कोणत्या संख्यामालिका असतात हे आपण पाहूयात. तर यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजेच सिरीज किंवा क्रम. यामध्ये स्क्वेअर नंबर, स्क्वेअर नंबरची सिरीज म्हणजेच वर्गसंख्या, तर स्क्वेअर नंबरमध्ये सपोज दॅट 25, 36, 49, 64, 81 अँड विच इज द नेक्स्ट नंबर. इन दिस वे क्वेश्चन कॅन बी आस्क इन द एक्झाम. म्हणजे या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. देन नेक्स्ट सिरीज ऑफ इव्हन स्क्वेअर नंबर. इव्हन स्क्वेअर मीन्स 16, 36, 64, 100, 144 अँड विच इज द नेक्स्ट. सिरीज ऑफ ऑड नंबर स्क्वेअर मीन्स 1, 9, 25, 49, 81, 121, 169 विच इज द नेक्स्ट टर्म. सो यू हॅव रिकॉल ऑल दीज स्क्वेअर्स अप टू 30 मीन्स 1 टू 30
एक ते 30 पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आणि यामध्ये सर्व वर्ग संख्या माहिती असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर समसंख्यांचे वर्ग विषम संख्येचे वर्ग हे आपल्याला माहिती असावे। यानंतर नेक्स्ट आहे स्क्वेअर नंबर प्लस वन, सीरीज ऑफ स्क्वेअर नंबर प्लस वन म्हणजेच वर्ग संख्या अधिक एक, ही श्रेणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। वर्ग संख्या अधिक एक, सपोज दॅट टू फाईव्ह टेन सेवनटीन ट्वेंटी सिक्स अँड विच इज द नेक्स्ट। सो लुक एट हिअर, टू मीन्स वन स्क्वेअर प्लस वन, फोर मीन्स टू स्क्वेअर प्लस वन, फाईव्ह मीन्स टू स्क्वेअर प्लस वन, टेन मीन्स थ्री स्क्वेअर प्लस वन, सेवनटीन मीन्स फोर स्क्वेअर प्लस वन, ट्वेंटी सिक्स मीन्स फाईव्ह स्क्वेअर प्लस वन अँड विच इज द नेक्स्ट नंबर। तर या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। वर्गसंख्या अधिक एक ही श्रेणी आहे। त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया आपण, वन नाईन्टी सेवन, टू ट्वेंटी सिक्स, टू फिफ्टी सेवन, टू नाईन्टी अँड विच इज द नेक्स्ट नंबर। सो दिस टाईप सिरीज आस्क इन एक्झाम। देन नेक्स्ट थर्ड वन, स्क्वेअर नंबर मायनस वन सिरीज, स्क्वेअर नंबर मायनस वन सिरीज म्हणजेच वर्ग संख्या वजा एक। सपोज द सिरीज ऑफ फोर स्क्वेअर मायनस वन, फाईव्ह स्क्वेअर मायनस वन, सिक्स स्क्वेअर मायनस वन, सेवन स्क्वेअर मायनस वन, एट स्क्वेअर मायनस वन अँड दिस सिरीज इज फिफ्टीन ट्वेंटी फोर थर्टी फाईव्ह फोर्टी एट सिक्स्टी थ्री अँड विच इज द नेक्स्ट। सो दिस सिरीज इज नोन ॲज स्क्वेअर नंबर मायनस वन, म्हणजे या संख्या मालिकेला आपण वर्ग संख्या वजा एक ही श्रेणी आहे आणि हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे परीक्षेमध्ये, तरच आपण हे प्रश्न सोडवू शकतो। देन नेक्स्ट स्क्वेअर नंबर प्लस नंबर, स्क्वेअर नंबर प्लस नंबर मीन्स सपोज दॅट टेन स्क्वेअर प्लस टेन, इलेवन स्क्वेअर प्लस इलेवन, ट्वेल्व स्क्वेअर प्लस ट्वेल्व, थर्टीन स्क्वेअर प्लस थर्टीन। हिअर टेन स्क्वेअर मीन्स हंड्रेड प्लस टेन वन हंड्रेड अँड टेन, वन ट्वेंटी वन अँड इलेवन मीन्स वन थर्टी टू, हिअर ॲडिशन वन फिफ्टी सिक्स, हिअर वन एटी टू अँड विच इज द नेक्स्ट टर्म। सो दिस सिरीज व्हेरी इम्पॉर्टंट। तर ही सुद्धा संख्या मालिका अतिशय महत्वाची आहे, यामध्ये वर्ग संख्या आणि तीच संख्येची बेरीज केली जाते। तर या सुद्धा संख्या मालिका आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ज्या संख्या मालिका आपण या ठिकाणी घेत आहोत यापैकीच प्रश्न परीक्षेमाला यामध्ये विचारले जाणार आणि यावर चार मार्क नक्की असणार आहेत हे लक्षात घ्या। आणि याचाच उपयोग करून आपल्याला अॅनॉलॉजीचे सुद्धा प्रश्न कसे येतात ते आपण पाहूयात, सहसंबंध अॅनॉलॉजी। सो लुक ॲट हिअर, फाईव्ह थर्टी सेवन स्वॉट। तर या ठिकाणी वेगवेगळं लॉजिक असू शकतं, त्यामध्ये हे सुद्धा लॉजिक येणार आहे स्क्वेअर नंबर प्लस नंबर मीन्स फाईव्ह स्क्वेअर प्लस फाईव्ह थर्टी, हिअर सेवन स्क्वेअर प्लस सेवन मीन्स फिफ्टी सिक्स। सो तर याबद्दलची जी माहिती आहे वर्गसंख्या घनसंख्या यावरच आधारित अॅनॉलॉजी किंवा सहसंबंध मध्ये सुद्धा प्रश्न विचारली जातात। देन नेक्स्ट सिरीज क्यूब नंबर, तर तुम्हाला किमान वन टू ट्वेंटी पर्यंतचे क्यूब पॅट असणं गरजेचं आहे। वन टू ट्वेंटी क्यूब, कारण यावरची जी श्रेणी असते, उदाहरणार्थ सपोज ट्वेंटी सेवन, सिक्स्टी फोर, वन ट्वेंटी फाईव्ह, टू सिक्स्टीन, थ्री फोर्टी थ्री अँड विच इज द नेक्स्ट। तर या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात।
घन संख्या देन नेक्स्ट क्यूब नंबर प्लस वन सीरीज म्हणजेच घन संख्या अधिक एक यावरची सुद्धा सीरीज विचारली जाते क्यूब नंबर प्लस वन सो लेट्स सी हियर सपोज फोर स्क्वे फोर क्यूब प्लस वन फाइव क्यूब प्लस वन सिक्स क्यूब प्लस वन सेवन क्यूब प्लस वन एट क्यूब प्लस वन सो दिस सीरीज बिकम 65, 126, 217, 344 and 513 and which is the next. तर या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात यामध्ये ॲनॉलॉजीवर कसा प्रश्न असेल पहा ॲनॉलॉजी सपोज एट इज टू फाईव्ह ट्वेल्व देन सिक्स व्हॉट तर या ठिकाणी जी ॲनॉलॉजी आहे ते डायरेक्ट एट क्यूब और सिक्स क्यूब सो हियर आन्सर 216 म्हणजे घनसंख्येचा सहसंबंध या पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारली जाऊ शकतात देन नेक्स्ट क्यूब नंबर मायनस वन दिस इज व्हेरी स्पेसिफिक अँड व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरियस एक्झाम दिस सिरीज ऑलवेज अस्क म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ही श्रेणी विचारली जाते खूप महत्वाची आहे घनसंख्या वजा एक घनसंख्या वजा एक सो लुक ॲट हियर झिरो सेवन 26, 63, 124 अँड विच इज द नेक्स्ट टर्म सो हियर वन क्यूब मायनस वन सेवन मीन्स टू क्यूब मायनस वन 26 मीन्स 3 क्यूब मायनस वन 63 मीन्स 4 क्यूब मायनस वन 125 मीन्स 5 क्यूब मायनस वन अँड देन नेक्स्ट 6 क्यूब मायनस वन देन नेक्स्ट क्यूब नंबर प्लस नंबर क्यूब नंबर प्लस नंबर मीन्स 1 क्यूब प्लस वन 2 क्यूब प्लस 2 3 क्यूब प्लस 3 4 क्यूब प्लस 4 5 क्यूब प्लस 5 अँड सो ऑन सो दिस सीरीज बिकम हियर 2 हियर 10 2 10 30 68 अँड देन 150 अँड विच इज द नेक्स्ट नंबर तर परीक्षेमध्ये आपल्याला हे 2 10 30 68 150 त्यानंतर काय असेल हे जेव्हा शोधायचं असतं तेव्हा आपल्याला ही सिरीज माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे ह्या नंबरची अरेंजमेंट या सिरीजनुसार केली आहे याच पद्धतीने ॲनॉलॉजीमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो 5 150 देन 8 म्हणजे 5 150 असेल तर 8 किती तर 5 150 कसं येईल यामध्ये 5 क्यूब प्लस 5 स्क्वेअर आहे या पद्धतीची नाही ही सिरीज 5 क्यूब प्लस 5 स्क्वेअर अँड 8 क्यूब प्लस 8 स्क्वेअर तर हे उत्तर आपल्याला मिळू शकतं देन नेक्स्ट क्वेश्चन क्यूब नंबर प्लस स्क्वेअर नंबर क्यूब नंबर प्लस स्क्वेअर नंबर मीन्स 1 क्यूब प्लस 1 स्क्वेअर 2 क्यूब प्लस 2 स्क्वेअर 3 क्यूब प्लस 3 स्क्वेअर 4 क्यूब प्लस 4 स्क्वेअर अँड 5 क्यूब प्लस 5 स्क्वेअर सो दिस सिरीज बिकम 1 प्लस 1 8 प्लस 4 27 प्लस 9 64 प्लस 16 125 प्लस 25 सो इट्स बिकम 2 12 36 80 150 अँड विच इज द नेक्स्ट सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रिव्हियस प्रॉब्लेम
हियर अ स्मॉल करेक्शन इज 5 cube + 5 इज इक्वल टू 130. सो नेक्स्ट द कंसेप्ट नंबर 10, डबल द नंबर, सीरीज ऑफ डबल द नंबर म्हणजे संख्या दुप्पट करणे. डबल नंबर म्हणजे संख्या दुप्पट करणे. सो हियर फॉर डबलिंग द नंबर मीन्स 4, 8, 16, 32, 64, 128 and so on. म्हणजे संख्या दुप्पट होत जाणे या पद्धतीने आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सपोज दॅट 5, 10, 20, 40, 80 and so on. द नेक्स्ट सिरीज मल्टिपल बाय 3 or 4. मल्टिपल बाय 3 or 4. सपोज 2 × 3 = 6, × 3 = 18, × 3 = 54 and × 3 = 162 and so on. तर या पद्धतीने आपल्याला 3 ने गुणाकार केल्यानंतर 2, 6, 18, 54, 162 या पद्धतीची सिरीज मिळेल. आणि जर 4 ने केलं तर पहा 1, 4, 16, 64, 256, 1024 and so on. तर या पद्धतीने ही आपल्याला श्रेणी शोधता येते. द नेक्स्ट मल्टिपल बाय 2, 3, 4, 5 म्हणजेच मल्टिपल करत असताना 2 ने गुणणे, 3 ने गुणणे, 4 ने गुणणे, 5 ने गुणणे या पद्धतीनं. मल्टिपल बाय 2, 3, 4, 5 मीन्स सपोज 1 × 1 = 2, 2 × 3 = 6, × 4 = 24, × 5 = 120, × 6 = 720 and so on. तर या ठिकाणी मल्टिपल बाय 1, 2, मल्टिपल बाय 3, मल्टिपल बाय 4, मल्टिपल बाय 5, मल्टिपल बाय 6 अँड मल्टिपल बाय 7 अँड सो ऑन. तर या पद्धतीच्या सुद्धा अक्षर म्हणजे संख्या मालिका परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. देन नेक्स्ट डिव्हिजन बाय 2, 3, 4, 7 अँड सो ऑन म्हणजे 2, 3, 4, 5 ने भागणे. सपोज 720 डिवायडेड बाय 2, 360 डिवायडेड बाय 3, 120 डिवायडेड बाय 4, 30 अँड डिवायडेड बाय 5, 6 अँड डिवायडेड बाय 6 विच टर्म इज हिअर. तर या पद्धतीचे सुद्धा श्रेणी परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजेच 2, 3, 4, 5 ने भागत जाणे. देन नेक्स्ट सिरीज इन्क्रीज बाय सेम डिफरन्स. इन्क्रीज बाय सेम डिफरन्स म्हणजे समान फरकाने वाढवणे. जसं की पहा 12 + 8 = 20 + 8 = 28 + 8 = 36 + 8 = 44 + 8 = 52 and so on. Or maybe 10, 22, 34, 46, 58 and so on. म्हणजे इन्क्रीज माय +12, +12, +12, +12 and so on. म्हणजे समान फरक ठेवून संख्या किंवा श्रेणी वाढत जाणे. देन नेक्स्ट इन्क्रीज बाय डबल डिफरन्स म्हणजे दुप्पट फरकाने वाढत जाणे. दुप्पट फरकाने वाढणे. तर यासारखे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल 5, 7, 11, 19, 35 अँड विच इज द नेक्स्ट टर्म. सो लुक ॲट हिअर द डिफरन्स इज 2. डिफरन्स ऑफ 7 and 11 = 4. डिफरन्स अँड 11 and 19 = 8. हिअर डिफरन्स 16 अँड देन नेक्स्ट डिफरन्स 32. मीन्स द डिफरन्स बिटवीन 2
कॉन्जिक्युटिव टर्म्स आर डबल म्हणजे क्रमवार दोन संख्यातील किंवा दोन पदातील हे फरक हा दुप्पट होत गेलेला आहे। तर यासारखे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। देन नेक्स्ट इन्क्रीज बाय स्क्वेअर डिफरन्स, इन्क्रीज बाय स्क्वेअर डिफरन्स म्हणजे वर्गाच्या फरकाने वाढत जाणे। म्हणजे समजा 10 आहे, 11 प्लस 415 प्लस 924 प्लस 1640 प्लस 2565 अँड विच इज द नेक्स्ट। तर पहा 10, 11, 15, 24, 40 अँड 65 यामध्ये जो डिफरन्स आहे हिअर 1, हिअर डिफरन्स 4, 9, 16, 25 अँड हिअर 36। सो दीज नंबर आर स्क्वेअर नंबर, 1 square, 2 square, 3 square, 4 square, 5 square, 6 square and so on। In this way the number increased. Then next increase by digit addition. This is very important series for NTS exam. म्हणजेच संख्यातील अंकांच्या बेरजेचा फरक, म्हणजे संख्येतील जे काही अंकांची बेरीज होते त्या बेरजेने संख्या वाढत जाणे। सपोज दॅट 11 अँड 11 मीन्स 2, सो 11 प्लस 2 13, देन 1 अँड 3 4, 13 प्लस 4 17, 1 अँड 7 8 मीन्स 1 अँड 17 अँड 8 25, देन प्लस 2 अँड 5 32, देन प्लस 5 37 अँड देन विच इज द नेक्स्ट। सो हिअर लुक, 11 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 13, देन 13 प्लस 1 प्लस 3, 1 प्लस 3 ऍडेड इन 13 म्हणजे या 13 मध्येच 1 आणि 3 मिळवा तर तुम्हाला बेरीज मिळेल 17। पुन्हा या 17 मध्ये 1 प्लस 7 करा 25 येतं, 25 मध्ये 2 प्लस 5 केलं की 32 येतं, देन 30 मध्ये 3 प्लस 2 37। या पद्धतीच्या सुद्धा सिरीज परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि या महत्वाच्या आहेत। देन नेक्स्ट इन्क्रीज बाय डिजिट मल्टिफिकेशन, इन्क्रीज बाय डिजिट मल्टिफिकेशन। तर या ठिकाणी इन्क्रीज असेल तर डिक्रीज सुद्धा असू शकतं हे लक्षात ठेवा। इन्क्रीज बाय डिजिट मल्टिफिकेशन म्हणजेच अंकांच्या गुणाकारा इतकी वाढ, अंकांच्या गुणाकारा इतकी वाढ किंवा घट। सपोज दॅट लुक एट हिअर 12, सो 1 इंटू 2 इज इक्वल टू 2 अँड 12 प्लस 2 मीन्स 14, देन सो 14 प्लस 4 इज इक्वल टू 18, देन 1 इंटू 8 अँड 8 26, देन 2 इंटू 6 इज इक्वल टू 12, सो नेक्स्ट नंबर 38, देन 3 इंटू 8 इज इक्वल टू 24 अँड द नेक्स्ट नंबर 62 अँड देन नेक्स्ट। सो हिअर 12, 14, 18, 26, 38, 62 अँड विच इज द नेक्स्ट। तर या पद्धतीच्या श्रेणी परीक्षेमध्ये विचारल्या जातात। यानंतर नेक्स्ट स्क्वेअर नंबर इंटू 2 म्हणजेच वर्ग संख्या गुणिले 2। तर वर्ग संख्या गुणिले 2 यामध्ये पहा 2, 8, 18, 32, 50, 72 अँड विच इज द नेक्स्ट। सो 1 मीन्स 1 स्क्वेअर इंटू 2, 8 मीन्स 2 स्क्वेअर इंटू 2, 18 मीन्स 3 स्क्वेअर इंटू 2, 32 मीन्स 4
4 स्क्वेअर इंटू 2 50 मीन्स 5 स्क्वेअर इंटू 2 72 मीन्स 6 स्क्वेअर इंटू 2 सो दिस इज द सीरीज ऑफ स्क्वेअर नंबर इंटू 2 म्हणजे वर्ग संख्या गुणिले 2 देन नेक्स्ट क्यूब नंबर इंटू 2 क्यूब नंबर इंटू 2 मीन्स 2 16 54 128 250 अँड विच इज द नेक्स्ट तर या ठिकाणी 2 मीन्स 1 क्यूब इंटू 2 16 मीन्स 2 क्यूब इंटू 2 54 मीन्स 3 क्यूब इंटू 2 4 क्यूब इंटू 2 5 क्यूब इंटू 2 अँड देन नेक्स्ट टर्म इज 6 क्यूब इंटू 2 सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट नंबर सीरीज देन नेक्स्ट ॲडिशन ऑफ कॉन्जिक्युटिव टर्म्स म्हणजेच क्रमवार संख्यांची बेरीज सपोज दॅट 5 8 सो 5 and 8 13 8 and 13 21 13 and 21 34 21 and 34 55 and then which is the next term so this type of series the addition of first two term means 5 + 8 is equal to 13 5 + 8 is equal to 13 then 8 + 13 is equal to 20 8 + 13 is equal to 21 then 13 + 21 is equal to 34 सो दिस सिरीज इज नोन एज ॲडिशन ऑफ कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे क्रमवार संख्यांची बेरीज करून मिळणारी संख्या मालिका देन नेक्स्ट ट्रँग्युलर नंबर सिरीज सो मेनी स्टुडंट इफ यू डोंट नो अबाउट ट्रँग्युलर नंबर म्हणजे जर बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय माहिती नसेल तर या ठिकाणी 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ट्रँग्युलर नंबरचा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकतात सो ट्रँग्युलर नंबर कोणते आहेत तर 1 यामध्ये फक्त 2 प्लस करा नेक्स्ट ट्रँग्युलर नंबर 3 पुन्हा 3 प्लस केलं की 6 पुन्हा 4 प्लस केलं की 10 पुन्हा 5 प्लस केलं की 15 6 प्लस केलं की 21 7 प्लस केलं की 28 प्लस 8 36 प्लस 9 45 प्लस 10 55 प्लस 11 66 प्लस 12 78 प्लस 13 91 दीज आर द ट्रँग्युलर नंबर फ्रॉम 1 to 100 सो दिस ऑल्सो यू मस्ट बी रिकॉल म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अँड ट्रँग्युलर नंबर मीन्स व्हॉट टू कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स हाफ means n into n plus 1 and its half here n is a natural number conjugative natural numbers half म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराचा निम्मा जी कोणती संख्या असेल ती ट्रायंगुलर नंबर असते तर या ठिकाणी कोणताही नंबर या ठिकाणी जर नॅचरल नंबर आपण 8 घेतला तर पहा 8 × 9/2 इज इक्वल टू 36 सो हिअर 36 ट्रायंगुलर नंबर या ठिकाणी कोणताही नंबर याच पद्धतीने आपल्याला शोधता येतो देन नेक्स्ट प्राईम नंबर सिरीज तर आपल्याला प्राईम नंबर सिरीज माहिती असणं गरजेचं आहे प्राईम नंबर सिरीज तर काय आहे प्राईम नंबर सिरीज तर मिनिमम 1 to 100 पर्यंतचे सर्व प्राईम नंबर तुम्हाला माहिती असावेत यामध्ये जर आपण पाहिलं स्टार्ट फ्रॉम 2 इज अ ओनली इवन प्राईम नंबर 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, then 41, 43, 47, 53 and 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97
सो दीज आर टोटल 25 नंबर्स, 25 प्राइम नंबर्स अप टू 100. In this way we have learned various type of series which ask in exam. तर या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या संख्या मालिका ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आपण पाहूयात परीक्षेत विचारली गेलेली प्रश्न आणि ते प्रश्न नेमकं कशी सोडवायची याबद्दलची संपूर्ण माहिती. सो हियर द फर्स्ट क्वेश्चन, फाइंड नेक्स्ट टर्म. दिस क्वेश्चन आस्क इन एनटीएससी एक्झाम 2018, म्हणजे पुढील पद शोधा या पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2018 एनटीएससी परीक्षेमध्ये विचारलेला आहे. सो द सिरीज इज 13, 23, 43, 83, 163 अँड विच इज द नेक्स्ट टर्म. तर तुम्हाला सुद्धा प्रश्न सोडवता आला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सुद्धा याचे उत्तर पाठवू शकता. सो लुक ॲट हिअर, द डिफरन्स बिटवीन 39, 23 इज 10, 23 अँड 43 डिफरन्स 20, 43 अँड 83 डिफरन्स 40, 83 अँड 163 डिफरन्स 80 अँड देन द नेक्स्ट डिफरन्स. सो डिफरन्स इज इन्क्रीज्ड बाय डबल, 10, 20, 40, 80. So here 160 is difference and the next term is 163 plus 160, म्हणजे फरक पहा 10, 20, 40, 80, 160 म्हणजे दुप्पट होत वाढत गेलेला आहे. तर याचं उत्तर येईल 6 6 12 2 4 1 3 323, ऑप्शन नंबर 3. देन नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द नेक्स्ट टर्म. एनटीएससी 2018 या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. एनटीएससी 2018, फाइंड द नेक्स्ट टर्म. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रिव्हियस 3 इयर, मागील 3 वर्षाच्या परीक्षेमध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मागील 3 वर्षामध्ये विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. सो लुक ॲट द सिरीज, 12, 15, 21, 24, 30, 33 अँड 2 टर्म्स ऑफ द नेक्स्ट वी हॅव टू फाइंड. म्हणजे पुढच्या 2 टर्म आपल्याला शोधायच्या आहेत. यामध्ये पहा 12, 15, 21, 24, 30, 33 क्वेश्चन मार्क अँड देन नेक्स्ट क्वेश्चन मार्क. सो लुक ॲट हिअर, द डिफरन्स इज 3, हिअर 6, हिअर 3, हिअर 6, हिअर 3. सो हिअर 3 डिफरन्स मीन्स 36 अँड देन 6. सो द मेन थीम इज हिअर, दिस इज 1 + 2 = 3 अँड 12 अँड 3 इज इक्वल टू 15. देन हिअर 1 + 5 = 6 अँड 59, 6, 21. देन 2 + 1 = 3 अँड 21 अँड 3 = 24. देन हिअर 2 + 4 = 6 अँड 24 अँड 6 = 30. देन 3 + 0 = 3 अँड 3 अँड 3 = 33. देन 3 + 3 = 6 अँड 33 अँड 6. सो हिअर द नेक्स्ट नंबर 39 अँड देन ॲडिशन 3 + 9 = 12 अँड 39 अँड 12 = 51. सो नेक्स्ट 2 टर्म इज 39 अँड 51, मीन्स द ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट, फाइंड द टर्म. नेक्स्ट टर्म एनटीएससी 2018, पहा यावर किमान 4 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी एनटीएससी 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 16
चाळीस, शंभर, 250 आणि पुढे काय? तर थोडं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी जो प्रश्न आहे 16 मल्टिपल बाय 2.5 इज इक्वल टू 40, देन 40 मल्टिपल बाय 2.5 इज इक्वल टू 100, सो नेक्स्ट टर्म 100, देन 100 मल्टिपल बाय 2.5, सो नेक्स्ट टर्म 250, देन नेक्स्ट 250 मल्टीपल बाय 2.5, सो हियर 625 एंड द नेक्स्ट टर्म इज 625, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3, देन नेक्स्ट फाइंड द नेक्स्ट नंबर और नेक्स्ट टर्म एनटीसी 2018, 2018 एनटीसी परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे पहा, 23, 29, 47, 75 एंड विच इज द नेक्स्ट? तर पहा, निरीक्षण करा, तुम्हाला जर प्रश्न सोडवताला तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता। तर या ठिकाणी 2 आणि 3 यांचा जर गुणाकार केला 2 × 3 इज इक्वल टू 6 एंड 23 एंड 6 29, देन नेक्स्ट 2 × 9 इज इक्वल टू 18 एंड एडिशन ऑफ 29 एंड 18 47, देन नेक्स्ट 4 × 7 इज इक्वल टू 28 एंड एडिशन ऑफ 47 एंड 28 75, देन नेक्स्ट 7 × 5 इज इक्वल टू 35 एंड एडिशन ऑफ 75 एंड 35 इज इक्वल टू 110, सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट। देन नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द मिसिंग और नेक्स्ट टर्म 2019 एनटीएससी 2019 परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा, एनटीएससी 2019 एंड द सीरीज इज गिवन हियर 4, 6, 16, 62, 308 एंड विच इज द नेक्स्ट? सो लुक एट हियर एंड सेंड और कमेंट द आंसर। सो हियर सिंपली लॉजिक एड्स 4 × 2 इज इक्वल टू 8 एंड 8 − 2 इज इक्वल टू 6, सो दिस 6 हियर, देन नेक्स्ट 6 × 3 इज इक्वल टू 18 − 2 इज इक्वल टू 16, सो नेक्स्ट नंबर, देन नेक्स्ट 16 × 4 इज इक्वल टू 64 − 2 इज इक्वल टू 62 इज हियर, देन नेक्स्ट 62 × 5 इज इक्वल टू 310 − 2 इज इक्वल टू 308, मीन्स द नेक्स्ट नंबर, देन नेक्स्ट 308 × 6 बिकॉज हियर मल्टीपल बाय फर्स्ट 4 मल्टीपल बाय 2, 6 मल्टीपल बाय 3, 16 मल्टीप्लाय बाय 4, 62 मल्टीप्लाय बाय 5, सो हियर 308 मल्टीपल बाय 6 एंड इट्स मल्टीप्लिकेशन 1848 − 2 इज इक्वल टू 1846, सो द करेक्ट आंसर ऑप्शन नंबर 4। देन नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द नेक्स्ट टर्म एनटीएससी 2019 परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा, 6, 9, 18, 21, 42, 45 क्वेश्चन मार्क एंड देन नेक्स्ट क्वेश्चन मार्क, सो हाउ टू सॉल्व इट, लुक एट हियर 6 + 3 × 2 = 18,
प्लस 321 इंटू 242 प्लस 345 नाउ इंटू 245 इंटू 2 इज इक्वल टू 19 सो हियर 90 एंड प्लस 3 इज इक्वल टू 93 सो 90 प्लस 3 इज इक्वल टू 93 सो नेक्स्ट टू नंबर 90 एंड 93 सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन प्लस 3 एंड डबल प्लस 3 एंड डबल सीरीज देन नेक्स्ट फाइंड द नेक्स्ट टर्म एनटीएससी 2019 म्हणजे 2019 परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे पहा 7 13 25 43 67 तर या ठिकाणी जर थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल 7 एंड 13 प्लस 6 डिफरन्स आहे प्लस 12 प्लस 18 प्लस 24 आणि यानंतरचा डिफरन्स असेल आता प्लस 30 6 12 18 24 30 सो नेक्स्ट नंबर 67 प्लस 30 इज इक्वल टू 97 सो हियर 97 ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर देन नेक्स्ट क्वेश्चन फाइंड नेक्स्ट टर्म फाइंड नेक्स्ट टर्म सो लुक एट हियर 36 24 43 36 36 44 45 63 36 64 तर या ठिकाणी जर आपण ही सिरीज लिहिली 64 24 43 63 36 44 45 63 36 64 सो लुक एट हियर 36 43 देन 36 45 देन 36 43 36 45 36 सो हियर 47 36 43 45 47 देन नेक्स्ट 43 63 45 63 47 63 सेम नंबर सो हियर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4 47 36 इज द करेक्ट टर्म देन नेक्स्ट फाइंड नेक्स्ट टर्म एनटीएससी 2020 तर या ठिकाणी पुढील पद शोधा यामध्ये आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे 8 1 9 10 19 29 प्रश्नचिन्ह आणि पुढे आहे 77 तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे 10 आणि 8 यांची बेरीज करा 9 येते 1 आणि 9 10 9 आणि 10 19 10 आणि 19 29 आणि यानंतर आता या दोन्हीची बेरीज करायची आपल्याला 19 अधिक 29 99 18 अठ्ठेचाळीस 1 म्हणजे 48 सो हियर 48 आन्सर नंबर 2 2020 एनटीएससी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे देन नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द नेक्स्ट टर्म एनटीएससी 2020 या परीक्षेतील हा प्रश्न आहे 18 30 48 72 96 आणि देन नेक्स्ट सो विच टर्म इज द नेक्स्ट टर्म इट्स व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन यू ऑल्सो ट्राई इट अँड कमेंट्स म्हणजे हा खूप मजेशीर प्रश्न आहे थोडा विचार करा तर या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी पहा हा जो पहिला नंबर आहे याची आपण डबल करणार आहोत 18 × 2 36 मायनस 6 बरोबर 30 त्यानंतर पुढचा नंबर पण डबल होईल 30 × 2
साठ या ठिकाणी मायनस बारा असेल म्हणजे या ठिकाणी येईल अठ्ठेचाळीस. त्यानंतर पुढे अठ्ठेचाळीस गुणिले दोन, अठ्ठेचाळीस गुणिले दोन म्हणजे या ठिकाणी पहा शहाण्णव येईल आणि मायनस चोवीस म्हणजे उत्तर येईल बहात्तर. यानंतर बहात्तर गुणिले दोन म्हणजेच एकशे चौवेचाळीस मायनस फोर्टी एट इज इक्वल टू नाइंटी सिक्स. त्यानंतर नाइंटी सिक्स इंटू टू, नाइंटी सिक्स इंटू टू वन नाइंटी टू आणि मायनस नाइंटी सिक्स, सो नेक्स्ट टर्म इज नाइंटी सिक्स. अनबिलिवेबल म्हणजे कुणालाही विश्वास बसणार नाही की आता नाइंटी सिक्स नंतर नाइंटी सिक्सच येईल. तर याचं उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक एक नाइंटी सिक्स. तर या ठिकाणी कोणतं लॉजिक वापरलेलं आहे, विच लॉजिक हिअर यूज, डबल नंबर अँड मायनस सिक्स मायनस ट्वेल्व मायनस ट्वेंटी फोर मायनस फोर्टी एट मायनस नाइंटी सिक्स. डबल द नंबर अँड डबल डिफरन्स सबट्रॅक्ट, सो हिअर द करेक्ट आन्सर इज नाइंटी सिक्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड नेक्स्ट टर्म, फाइंड नेक्स्ट टर्म एनटीएससी 2020 या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. 68 54 45 36 27 अँड विच इज द नेक्स्ट टर्म. सो लुक एट हिअर, ऍट दीज टू डिजिट 6 प्लस 4 इज इक्वल टू 10 अँड 64 मायनस 10 इज इक्वल टू 54 सबट्रॅक्ट फ्रॉम द नंबर. सो लुक एट हिअर, 5 प्लस 4 इज इक्वल टू 9 अँड 54 मायनस 9 इज इक्वल टू 45 नेक्स्ट नंबर. सो हिअर 4 प्लस 5 इज इक्वल टू 9 अँड 45 मायनस 9 इज इक्वल टू 36. द नेक्स्ट 3 प्लस 6 इज इक्वल टू 9 अँड 36 मायनस 9 इज इक्वल टू 27. सो नेक्स्ट 27 2 प्लस 9 इज इक्वल टू 9, 2 प्लस 7 इज इक्वल टू 9, 27 मायनस 9 इज इक्वल टू 18 अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3 18. देन नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू और फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन मार्क एनटीएससी 2020. सो क्वेश्चन इज 12 12 32 72 152 क्वेश्चन मार्क अँड 632. सो लुक एट हिअर, द डिफरन्स बिटवीन 12 अँड 13 इज इक्वल टू 20, 23 अँड 72 इज इक्वल टू 40, देन 80, देन डिफरन्स इज 160. सो सेम क्वेश्चन हिअर रिपीटेड. सो नेक्स्ट 152 प्लस 160 इज इक्वल टू 2, 1 अँड 3, 312. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन एज एनालॉजी एनटीएससी 2018 मध्ये हा प्रश्न आलेला होता. 2500 देन 81s व्हॉट. सो लुक एट हिअर, 25 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 5 अँड 5 मायनस 1 इज इक्वल टू 4 अँड 4 मल्टिपल बाय 25 इज इक्वल टू 100. सो हिअर स्क्वेअर रूट मायनस 1 इंटू स्क्वेअर नंबर इज इक्वल टू 100. सो सेम प्रोसेस हिअर, स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9, 9 मायनस 1 इज इक्वल टू 8 अँड 8 मल्टिपल बाय 81 इज इक्वल टू 648 मीन्स द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन, एनालॉजी एनटीएससी 2019 मधील एनटीएससी मधील हा प्रश्न आहे. पहा
11529 72135. So 152943 what? So look at here. This type of question, the addition of all these number means 1 + 1 + 5 + 2 + 9 = 18. So here, addition 7 + 2 + 1 + 3 + 5 = 18. Addition of digit same. So look at here, the addition 1 + 5 + 2 + 9 + 4 + 3. 1 + 5 = 6 + 2 = 8 + 9 = 17 + 4 = 21 + 3 = 24. So find the which numbers digit addition 24. So you have the option number first, 9 + 14 + 5 = 18 and 6 = 24. So correct answer is 21 35 49, because it's addition 2 + 1 + 3 + 5 + 4 + 9 = 24. This question from NTSC 2019. तर हा प्रश्न NTSC 2019 या परीक्षेमध्ये विचारला होता. देन नेक्स्ट क्वेश्चन, 4 80 21 what? So look at here, 4 means 4 cube plus 4 square means 64 plus 16 is equal to 80. So same here, 21 cube plus 21 square, and here the answer become, so here the cube of 21 is equal to 9261 plus square of 441, and addition of this 112640 carry 1 426 and 17 and 9 as it is. So answer is 9702, option number first. In this way we have discussed about the series and analogy question on numbers. म्हणजे अशा पद्धतीने आपण संख्या मालिका आणि सहसंबंध या संख्यावरील घटकावरील माहिती पाहिलेली आहे, आणि आज जेवढे सीरीज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत यापेक्षा वेगळा प्रश्न परीक्षेमध्ये कधी येणार नाही, आणि हे 6 पैकी 6 किंवा 5 प्रश्न तुम्ही पैकीच्या पैकी सोडवू शकता. तर या पद्धतीने आपला व्हॉट्सअप क्लास असणार आहे. आता यानंतरचा व्हिडिओ आपण युट्यूबवर सेंड करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी 88 56 046 142 या नंबरवर संपर्क करा, आणि आपण व्हॉट्सअप क्लास फी भरून जॉईन करू शकतात. पुन्हा एकदा सांगतो, यानंतरचे व्हिडिओ युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. जर तुम्हाला चॅप्टर वाईज प्रत्येक व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आजच क्लास जॉईन करू शकतात. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.